गंगापूर तालुक्यातील सोलेगाव येथील अविनाश मन्नाड या तरुणाने रात्रीच्या सुमारास राहत्या घरात छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. संबंधित तरुणाची आई 2 दिवसापासून गावाला गेली होती. सकाळी ती घरी आल्यानंतर आवाज देऊन दरवाजा वाजून देखील दरवाजा उघडत नसल्याने खिडकीतून डोकून बघितल्यावर अविनाश हा गळफास घेत लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी त्याच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली आणि नंतर दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला तेव्हा तो मृत अवस्थेत आढळला. यावेळी गावचे सरपंच संतोष पवार यांनी याबाबत गंगापूर पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख, बीट अंमलदार विजय पाखरे, अनिरुद्ध शिंदे यांच्यासह काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगापूर घाटी रुग्णालयात नेला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास बीट अंमलदार विजय पाखरे हे करतायत. प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर.